तर मित्रांनो आपण बघत आहात हा साप इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, या सापाला मराठीमध्ये नाग या नावाने ओळखले जाते. आमच्या गावातील इथे शेतात राहणारे दिलीपभाऊ तायडे यांच्या खोपडीमध्ये हा साप आढळला आणि त्यांनी आम्हाला त्वरित कॉल करून बोलवले. आम्ही रेस्क्यू केलेला हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, हे त्यांचं इथं राहतात. तिथं त्यांची गुरंढोरं आणि कोंबड्यासुद्धा आहेत. त्या कोंबड्यांच्या आदिवासाने तो तिकडे भटकला असेल कदाचित. तर मी पुन्हा आपल्याला सांगतो, या सापाला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात. याच्या शरीरामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं जहर राहते. हा साप जर आपल्याला चावला तर आपण कुठल्याही साधूबाबाजवळ किंवा मंत्रावाल्याजवळ किंवा आयुर्वेदिक औषध न जाता सरळ जिल्हा रुग्णालयात जावे. या सापाला मराठीमध्ये नाग या नावाने ओळखले जाते. अतिशय सुंदर असा साप आपण बघत आहात. तर मित्रांनो, या सापाच्या फणीवरती स्पेक्टिकल असतो, म्हणजे टॅटू सारखं आपल्याला दिसते आढळून येते. त्यामुळे याला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा असं म्हणतात. हात घेऊन केलं झालं. आपण बघत आहात इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. बघा किती उग्र स्वभावाचा साप आहे. हे दिलीपभाऊ तायडे यांचं घर, यांचे इथं बाहेर हा साप आढळून आला. त्यांनी त्वरित आम्हाला बोलवून आम्ही साप हा रेस्क्यू केलेला आहे. आपण बघत आहात किती उग्र स्वभावाचा हा साप आहे. सगळे हाती देणे एकदा झाले सपोर्ट.